डक्कन सवेरामध्ये आपलं स्वागत आहे. शिक्षण प्रसारक मंडळ मुदखेडच्या कार्यकारिणीची निवड. मुदखेड येथील एक मोठी शिक्षण संस्था म्हणून लौकिक असलेल्या शिक्षण प्रचारक मंडळाच्या नवीन संचालक मंडळाची निवड प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशाने न्यास नोंदणी कार्यालयाकडून आज 12 सप्टेंबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल शाळेत पार पडली. केवळ 17 सदस्य यावेळी उपस्थित होते. यापैकी शाळेच्या उभारणीत ज्यांचे मोठे परिश्रम आहेत ते 12 सदस्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केशवराव कदम यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आणि कार्यकारिणीच्या विविध पदाधिकारी पदाकरिता उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तुपेकर यांच्याकडे सादर केले. अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते केशवराव कदम तर उपाध्यक्षपदी गोविंद प्रसाद कालानी यांच्या सह कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली. सरदार वल्लभभाई पटेल शाळेत आता अध्यक्ष केशवराव कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणी काँग्रेसचा विचार घेऊन विकास कार्य करेल असे या निवडीनंतर घोषित करण्यात आले. जुने काँग्रेस नेते नईम बागवान यांचे सासरे गुलाम रसूल शेठ यांच्याकडे संचालक कार्यकारिणी मध्ये पदाची जबाबदारी आली हे विशेष. संचालक संभाजीराव पाटील गोपनपल्ले, कार्यवाहक माधवराव पचलिंग गुरुजी, कोषाध्यक्षपदी नारायण गायनवाड गुरुजी, उपसंचालक म्हणून पापालाल शर्मा तर सहकार्यवाहक डॉक्टर जे पी कुरे, सदस्य सटवाजी पाटील, गुलाम रसूल शेठ, पदसिद्ध कार्यकारिणी सदस्य मुख्याध्यापक उषा गायनवाड आहेत. 10 वर्षानंतर अशी निवडणूक या शिक्षण संस्थेची पार पडली हे विशेष आहे. मुदखेडहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट. प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध आपली निवड झालेली आहे, तर त्या अनुषंगाने या अध्यक्षपदाच्या निवडीप्रसंगी आपली काय प्रतिक्रिया आहे कदम सर? शिक्षण प्रसारक मंडळ मुदणुकीसाठी सातत्याने आम्ही 1.5 वर्षापासून प्रयत्न करत होतो. वास्तविक पाहता या शिक्षण प्रसारक मंडळाची मुद्दा संपलेली होती आणि आम्ही रिटचं पिटिशन दाखवलं सहाय्यक धर्मायुक्त नांदेडकडे. त्यांना 1.5 वर्षाचा काळ लागला. खरं म्हणजे न्याय आम्हाला मिळाला आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमच्या विचाराची माणसं सगळी मंडळी एकत्र येऊन आम्ही निवडणूक लढवली. आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेब यांचेसुद्धा आम्हाला मार्गदर्शन मिळालं. तेव्हा या शाळेच्या विकासासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. या निवडणूक प्रक्रिया पूर्वसूचना देऊन सुरू असतानासुद्धा निवडणूक प्रक्रिया थांबविण्याबाबत काही मंडळीने आक्षेप अर्ज दाखल केला होता आणि तो आक्षेप अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द केलेला आहे, तर त्याच्या जो आक्षेप अर्ज होता त्या आक्षेप अर्जासंदर्भात आपण अध्यक्ष यांना त्यांना काय सांगितलं? कराळे म्हणून जे होते ते इन्स्पेक्टर धर्मदाय आयुक्तामध्ये त्यांची पहिल्यांदा हे निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती, पण त्यांनी असमर्थता दर्शवली की बाबा माझे नातेवाईक आहेत तर त्यासाठी मी निवडणूक यामध्ये मी भाग घेत नाही म्हणून त्याला प्रक्रिया करायला आणि 2 महिन्याचा काळ गेला. त्याच्यानंतर तुपेकर साहेबाची निवडणूक निर्वाचन अधिकारी नेमणूक केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक संपन्न झाली. संस्थेची अध्यक्ष या नात्याने सर्वांना विश्वासात घेऊन जे रेंगाळलेलं आहे, जे बदनाम झालेली शाळा आहे, त्यांना कुठंतरी उज्ज्वल करण्याचा प्रयत्न आम्ही करतो, शाळेला स्वरूप देण्याचा. कारण का की मागच्या काळामध्ये मुलींच्या याच्यासाठी म्हणजे हेसुद्धा नव्हती, मुत्रीघरसुद्धा नव्हतं. तेव्हा अशा काही किरकोळ बाबी आहेत तर त्या बाबीकडे आम्ही लक्ष देऊन सातत्यानं प्रयत्न करू आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी आम्ही आमची पूर्वीची जी आमची शाळा होती त्या पदावर आणण्याचा आम्ही आमच्या सर्व मंडळाच्या वतीने मी अभिवचन देतो. गोविंद कालानी आज झालेल्या शिक्षण प्रसारक मंडळ मुदखेडच्या निवडणुकीत उपाध्यक्ष म्हणून माझी बिनविरोध निवड झालेली आहे. ही संस्था स्थापन झाल्या तेव्हापासून ते मधला काही पिरियड सोडला, मधला काही काळ सोडला, तर आज तगायत मी या संस्थेचा उपाध्यक्ष ह्या नात्यानं काम करीत राहिलो. संस्थेची जेवढी सेवा करायची होती तेवढी सेवा आम्ही केली, पण मधला काळ थोडा अवघड गेला, दुःखाचा गेला. काही आमचे सहकारी आमच्यापासून तुटले, नाराज झाले आणि त्यांनी ह्या संस्थेला जी अवकळा आणली, जे संस्थेचं नाव होतं, जे स्टँड होता, जे या जिल्ह्यामध्ये संस्था ही प्रसिद्ध होती, तिला त्यांनी अवकळा आणली.
नंतर आम्ही सर्व एकजुटीने ही अवकळा कशी दूर होईल, परत या संस्थेला चांगले वैभव चांगले दिवस कसे येतील त्याच्यासाठी प्रयत्नात होतो। आणि 2 वर्षापासून सतत आम्ही या निवडणूक कधी लागेल, निवडणूक 10 वर्षानंतर लागलेली आहे, निवडणुकीचा काळ फक्त 2 वर्षाचा, 2 वर्षाचा काळ त्यांनी पैसे देऊन अनंत मार्गाने ही निवडणूक 10 वर्ष पुढे ढकलली, योगायोगाने परत चांगले अधिकारी लाभले, त्यांनी आमच्या अर्जाचा विचार केला, सहायक धर्मदाय आयुक्त नांदेड यांनी आमच्या अर्जावर त्वरित निर्णय घेऊन आम्हाला न्याय दिला आणि आमची ही निवडणूक लावली। त्याच्यामध्ये आमचे जुने सर्व सहकारी आम्ही या संस्थेमध्ये निवडून आलो, लोकांनी आमच्या विरोधात फॉर्म भरायची हिंमतसुद्धा दाखविली नाही, का की आमच्याकडे 12 स्ट्रेंथ होती। एकूण सभासद संख्या 19 असतेवेळेस त्यांनी इथं येऊन फॉर्म भरायचा किंवा अगो उपद्रव करायचा प्रश्नच उद्भवत नाही। तर आम्हाला आमचा ह्या आता 12 लोकांचा असं एक जीव एक कट्टा एक मत असं झालेलं आहे की ह्या संस्थेला पूर्वजी वैभव होतं, पूर्वजी ह्या संस्थेचे नावलौकिक होतं, पूर्वज हे या संस्थेचे शिक्षक तन मन धन लावून विद्यार्थ्यांना कसं चांगलं घडविता येईल याच्याकडे प्रयत्न करत होते, आणि संचालक मंडळसुद्धा त्या शिक्षकावर वास ठेवून विद्यार्थ्यांची कशी उन्नती होईल या शाळेचं नाव कसं उज्ज्वल होईल याच्याकडे जास्तीचा भर होता। तेच परत तेच पुन्हा जुनं वैभव आणण्याचे आम्ही अध्यक्ष केशवरावजी कदम, आमचे संचालक माझे वर्गमित्र संभाजीराव पाटील, पापालालजी शर्मा, डॉक्टर साहेब, अशा आम्ही जे 12 लोकांची आज इथं फळी निर्माण केलेली आहे, एकजुटीने एका साखळीत आम्ही 12 बांधलेले आहोत, याच्यामध्ये कुठलाही तडा जाणार नाही आणि भविष्यात या संस्थेचं नाव आम्ही उज्ज्वल करून दाखवू, तरच आम्ही या संस्थेच्या खुर्चीवर बसायचे लायक राहू, नाहीतर आम्ही ही संस्था सोडून आपल्या घरी बसू। नमस्कार।